काँग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे आणि दिल्ली दबदबा असणाऱ्या अहमद पटेलांच्या भरूचमध्ये काँग्रेसची अवस्था बिकट आहे. गुजरातच्या अटीतटीच्या सामन्यात यंदा तरी पटेलांचं भरूच काँग्रेसला साथ देणार का, याबाबत आमचे प्रतिनिधी विनोद पाटील यांनी घेतलेला आढावा. दक्षिण गुजरातमधल्या नर्मदा काठी वसलेल्या भरूच्या शहरात आपण आता आहोत. भरूचे सर्वांना माहिती असलं तरी अनोळखी अशी एक भरूची ओळख आहे आणि ती म्हणजे राहुल गांधी यांचे आजोबा आणि इंदिरा गांधी यांचे पती फिरोज गांधी हे भरूचे रहिवासी होते आणि मी आता त्याच परिसरात उभा आहे. कालांतराने बदलत्या राजकारणानुसार भरूचची ओळखही राजकीय ओळखही बदलत गेली. सोनिया गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि काँग्रेस पक्षावर गेल्या 2 दशकांपासून मजबूत पकड असलेले अहमद पटेल हे भरूचेच. अहमद पटेल यांचा दिल्लीत दबदबा असला तरी भरूच शहराकडे आणि जिल्ह्याकडे पाहिलं तर काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले अहमद पटेल हे स्वतः 1984 साली शेवटचे खासदार, त्यानंतर गेल्या 3 दशकांपासून येथे भाजपचाच खासदार निवडून येतो. एवढंच नव्हे तर विधानसभेच्या 5 जागांपैकी 1ही जागा काँग्रेसला मिळवता आलेली नाही. 4 जागा या भाजपकडे आहेत तर 1 जागा ही JDU कडे आहे. भरूच शहरातल्या नगरपालिकेवर आणि भरूच पंचायत समितीवरही भाजपचंच वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेत मात्र JDUच्या सहकार्यानं काँग्रेसला कशी बशी सत्ता टिकवता आलेली आहे. दिल्लीत एवढा दबदबा असलेल्या अहमद पटेल यांना मात्र आपल्या होमपिचवर काँग्रेसला सावरता आलेलं नाही. इथल्या काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट आणि खिळखिळी अशीच आहे. भरूच शहरात 80,000 मुस्लिम मतदार आहेत, मात्र तरीही अंतर्गत कलहामुळं काँग्रेसला इथली सत्ता राखण्यात अपयश आलेलं आहे. अहमद पटेल यांची भरूच्या बाबत जर अवस्था पाहायची झाली तर गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशीच असल्याचं दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह विनोद पाटील, झी मीडिया, भरूच.